हे बघ, ही बातमी वाचलीस का? वसुली करणाऱ्या एजंटनी बँकेच्या ग्राहकाला बेदम मारहाण केली. दीपू, तू या असल्या गोष्टीपासून सावध राहा, विशेषतः गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहा. तू तसं करणार नाहीस, तो तुझ्या बँकेतला गुंड, त्याच्यापासून सावध राहो. मला वाटतं दीपू, तू खूप शिकायला हवंस आणि तू शिकशील, खूप खूप मोठी होशील. दीपू, मला वाटतं तू बँकेची परीक्षा द्यायला हवीस. हो बाबा. नुसतं हो बाबा बोलू नको, अभ्यास करायला लागतो त्यासाठी. गुड मॉर्निंग मॅडम, झालात ना रेडी? मी आलोय खाली घ्यायला. मी नंतर फोन करते. काय झालं मॅडम? हॅलो मॅडम, सर पोद्दार साहेब, किती वेळा सांगायचं तुम्हाला, खऱ्या कमाईचे 52,000 मी शाळेत जमा केले होते. खोटं बोलू नका देशपांडे, शाळेतल्या मुलांना खऱ्या कमाईतून मिळालेल्या पैशावर तुम्ही डल्ला मारलाय. हे बघा, तुम्ही हे चुकीचे आरोप करताय. मी हे आरोप मान्य करणार नाही. चुकीचे आरोप असतील तर हिशोब देऊन सिद्ध करून दाखवा ना. तुम्हाला मागेच सांगितलं होतं, 2 आठवड्यात हिशोब द्या, नाहीतर चौकशीला सामोरे जा. हे बघा, आजारपणामुळे मी रजेवर होतो, तुम्हाला सगळा हिशोब हवाय ना? ठीक आहे, 2 दिवसात मी संपूर्ण हिशोब देतो. आणि जर हिशोब दिला नाही तर तुम्हाला शाळेतून काढून टाकलं जाईल. शिवाय 2 महिन्याचा तुमचा पगार जो अडकवलाय ना, तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. हे बघा, तुम्ही मला अशी धमकी देऊ शकत नाही. हॅलो हॅलो हॅलो, हो तुम्ही शांत व्हा, तुम्ही पाणी घ्या बरं, पाणी घ्या.
ऐका ना, तुम्ही त्रास नका करून घेऊ. डॉक्टरांनी काय सांगितलंय, अजिबात ताण घ्यायचा नाही. पण माझ्यावर खोटे आरोप करतायत हे लोक. बाबा हे बघा, तुम्ही शांत व्हा. जे काही आहे ना, आपण त्यांच्याशी बोलूया ना. हे बघ कसं आहे, माझ्यावर खोटे आरोप झाले तरी मी शांत राहिलो. माझी काही चूक नसेल तरी माझी बाजू न म्हणता आपण जर गप्प राहिलो तर लोक चुकीचा अर्थ काढतात. नाही ते काय नाही, मी आजच सगळे हिशोब देऊन टाकतो. अहो ऐका ना, वाव सो हँडसम ना. पैशाच्या अफरातफरीचा आरोप केला त्यांनी. मी जाऊ का शाळेत बोलायला? शांत हो आणि आज जा. मी जाते. हे बघ, मला माहिती आहे तुला माझ्यामुळे खूप त्रास होतो, पण एकदा पण बीन काही नाहीये. मला माझं काही पडलेलं नाहीये, पण तुझ्या आणि साळगावकर बद्दल जर बाबांना कळलं ना तर त्यांना सहन होणार नाही. बघितलंस ना, आता एक फोन आला तर किती टेन्शन आलं त्यांना. बघितलंस ना, अजून एक बजावून ठेवते हा दीपू, तुझ्या प्रेमाबद्दल बाबांना कळता कामा नये. आणि तरी जर तू सांगितलंस किंवा कुठून कळलं आणि त्याचं काही झालं ना, मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही. आणखी एक लक्षात ठेव, या घराच्या दारात देखील साळगावकर उभा राहता कामा नये. लक्षात ठेव, साळगावकरनी या घरात यायचं नाही. आत येऊ सर. साळगावकर ये. नमस्कार. अरे असू दे. साळगावकर तू रोज माझ्या पाया पडतोस, आता काय आशीर्वाद देऊ आणखी तुला? वास्तविक मालती आणि मी तुला मुलासारखाच मानतो. हा फक्त एवढा आशीर्वाद देतो की अजून खूप मोठा हो आणि घरातला प्रत्येक मुलगा तुझ्यासारखा शिकून मोठा होऊ दे आणि सुसंस्कृत होऊ दे. हे दीपू अगं बघत काय बसलीस, पाणी आण साळगावकर साठी. थँक यू. साळगावकर काय आज कसं येणं केलंस? सर माझं इथे जवळच कंपनीचं काम होतं, मग म्हटलं तुम्हा सगळ्यांना भेटून जावं. हो नुसतं बघत काय बसलात? साळगावकरला काय नुसत्या पाण्यावरच भांगवणार का? चहा वगैरे येऊ दे. नाही सर असू द्या. चहा
काय नाही काय म्हणतोय तू? काय आता माझा नुसता विद्यार्थी नाही राहिलास, आता तू माझा नातेवाईक झालायस, त्यामुळे हे घर सुद्धा तुझंच आहे असं समज. दीपू अग चहा आण साळगावकरला. आमच्या दीपूच्या हातचा चहा एकदा पिऊनच बघतो. दीपू नेहमी करतेस ना आलं आणि वेलची टाकून, अगदी तसा बनव. हा चहा तयार आहे, फक्त गरम करून आण. अरे तू उभा काय राहिलाय साळगावकर, ये बस बस बस. अरे काय मी पण सांगितलं नाही तुला. बस बस बस. थँक यू. दीपू तुला बँकेत जायला उशीर होत असेल ना, जा तू. हो ऍक्च्युली सर मी पण निघायला हवं, उशीर होत आहे, कंपनीत जायचंय ना मला. येतो मी. ये रे पुन्हा. हो सर. हां बाबा मी पण येते. दीपो सावकाश जाग, आणि मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव, या बँकेच्या गुंडापासून शक्य तितकं अंतर ठेव. हा दीपो एक मिनिट, मी पण येते तुझ्यासोबत. आता तू कुठं चालली? अहो माझं काम आहे, आपण एकत्र जाऊ. ठीक आहे या. हा सत्तू कुठेस? मी घ्यायला येतोय तुला. नाही त्या डायरेक्ट येतील बँकेत. मी आलोच. अहो सोनटक्की सर काय झालं पायाला, कुठं पडला पडलात की काय? काय सांगू तुम्हाला, माझ्या शेजारचे शिंदे वहिनी आहेत ना, त्यांचे आणि माझे संबंध आहेत. काय सांगता? हे घरगुती संबंध आहेत रे बाबा. अहो मग मारले बिरले की काय पायावर? नाही हो, काय झालं, त्यांच्या घरामध्ये एक पिसळलेली कुत्री शिरली, मी मदतीला गेलो, मला चावली. कोण? तुमची शेजारी?
अरे शेजारी नाही रे, काय असं कुत्र चावल्यासारखं करतोयस? कुत्री चावली पिसाळलेली. हसते काय? तुम्हाला कुत्र चालू ना की कळेल मग. तू ऐक, मग तू कुत्र सोडतोय का त्याच्या अंगावर? ऐक. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड गुड मॉर्निंग. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आई आहे माझी. अच्छा आई? हा, हॉस्पिटल मध्ये बुके दिला तो, तो सुक. गुड मॉर्निंग. काय हो मॅडम, म्हणजे आईला इथे घेऊन आलात बँकेत? काय अकाउंट वगैरे उघडणार का त्यांच? हे बघा, एकदम 4-5 लाखाच्या एफड्या करायला सांगा त्यांना, मस्त पैकी करून टाका तेवढ्या. अहो नाही, मी अकाउंट उघडायला नाही आले, मी दीपू सोबत आली. हो का? मग ठीक आहे, मग आला जात तर तुम्हाला आमच्या बँकेतले SIP आहेत ना, त्यांची माहिती देतो. कसं असतं माहिती सर? काय हो, डॉक्टर कडे जायचंय. डॉक्टर कडे कशाला? SIP ची माहिती यांना मी देणार आहे, डॉक्टर नाही. अहो तुम्हाला कुत्रा चावलाय ना, इंजेक्शन नको घ्यायला? नाही तर काय कमी जास्त झालं तर परत? पण काय गणपूत काका, ते 14 इंजेक्शन नाही देणार ना, एकच कुत्रा चावलाय. अहो 14 इंजेक्शन आता नाही दिलं जात, एकच इंजेक्शन दिलं जात. बरोबर, थांब थांब थांब. दीपिका भाई, देशपांडे भाई, ते रिकव्हरीची लिस्ट ठेवली केबिन मध्ये, तेवढी घ्या आणि कामाला लगेच सुरुवात करा. अहो सोनटक्के सर, पहिला इंजेक्शन घ्यायला चला चला, नाही तर भलतच काहीतरी होईल. चला बघू, चला इंजेक्शन घ्यायचंय. चला चला. तू डेस्क जवळ बस, मी लिस्ट घेऊन येते. बाहेर पडलेच आहे तर जाता जाता शलाकाला सुद्धा भेटून जाते. फोन करून कळवायला हवंय तिला. ए ऐक, तुझ्या आईचा फोन आहे. जास्त शांतपणा नाही करायचा, कळलं? 30 सेकंड बोलायचं आणि फोन ठेवायचा, नाहीतर पट्ट्याने सोलेन. काय? हॅलो दीदी. हॅलो आई, कशी आहेस ग? आई मी बरी आहे. बरं ऐक ना, आज तू घरीच आहेस ना? मी दीपूच्या बँकेत आले, इथून निघाल्यावर तुझ्या घरी येते. आई नको. का ग? म्हणजे कुठे जाणार आहेस का? हो आई, काम आहेत खूप मला. अगं पण 10 मिनिटही नाही आहेत का तुझ्याकडे? मला जरा बोलायचं होतं दीदी. आई हे आणि मी पिक्चरला जाणार आहोत. हो का? अच्छा अच्छा, जा जा, मजा करा. काळजी घ्या. हो. बरं दीदी, तुझा आवाज का असा येतो? आई मी तुला नंतर करू फोन, मला खूप काम आहे. बर. सुरू झाली. तिच्या तर ए नये, तिला ना काय करायचं ते करू दे. किती रडायचंय ना तिला रडू दे. चल आपला पिझ्झा थंड होतोय, चल तू. नाही इंद्र यार, कन्फ्युजन वाढत आहे या सगळ्यात. सत्तू, अरे आधी मला दीपिका मॅडमशी बोलू दे, मग बघू.